तुम्हाला ते पिक्चर आठवते का? दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा, त्यातला नारायण वाघ आठवतो का? राणे, भुजबळ, ठाकरे, राज ठाकरे या तिघांमध्ये आणि एकनाथ शिंदे मध्ये एक फरक नक्की आहे. आधीचे जे लोक गेले होते ते शिवसेनेच्या मुळावर उठले नव्हते, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुळावर उठले. पण जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात कलम करण्यासाठी आता तयार व्हावंच लागलं. आधी वाटलं की फक्त आमचे मोदीजीच आहेत का तेवढे एक्सपर्ट, कारण काही झालं कुणी खेळात जरी जिंकलं तर मोदीजी म्हणतात उनकी और मेरी मुलाकात हुई थी, उनसे हमारी बात हुई थी. कुठल्याही देशाचा उल्लेख निघाला वो मेरे बडे अच्छे मित्र है. आम्हाला वाटलं फक्त हे मोदीजींनाच आहे काही की, पण नंतर बघितलं तर अरे आमचे एकनाथ भाऊ तर त्यांच्यापेक्षा पुढं. तुम्हाला ते पिक्चर आठवते का? दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा, त्यातला नारायण वाघ आठवतो का? इलन मार दादा, काम करण्याची संधी दिली मोदी साहेबांच्या पत्रिका. मोदी साहेब एक प्रधानमंत्री, आदरणीय प्रधानमंत्री जी एक लक्झमबर्ग के प्राइम मिनिस्टर मिले, मुझे कहा मैं मोदी जी का भक्त हूं. मेरे साथ उन्होंने फोटो खिंचा, मैंने मोदी जी को एक फोटो दिखाई. जर्मन के कुछ लोग मिले, सऊदी के कुछ प्रमुख लोग मिले, बोले आप मोदी जी के साथ मिला. मैंने कहा उनके पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, मला देखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मला आता बघा तुम्ही नेमकं कोण ह्याच्यातलं, म्हणजे आधुनिक राजकारणातला नारायण वाघ जर कसा दिसत असेल तर आमच्या एकनाथ भाऊ सारखा दिसत असेल. आता आम्ही एकनाथ भाऊंना जर विचारायला गेलो की एकनाथ भाऊ अहो हे असं कसं काय झालं, अहो एकनाथ भाऊ महाराष्ट्राच्या हिताची काही गोष्ट करणार आहात की नाही तुम्ही, एवढे सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जायला लागले आणि या उद्योगांवरती तुम्ही चकार शब्दाने बोलत नाहीत, या उद्योगांवर तुम्ही काहीच बोलणार नाहीत का? तर त्यांनी सांगितलं मी दावोसला चाललोय आणि मी दावोसला जाऊन मी सगळे उद्योग मी महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सामंजस्याचा मी करार करणार आहे. शिवसेनेतनं अनेक लोक आतापर्यंत बाहेर पडले, शिवसेनेला फूट नवी नव्हती. शिवसेनेतनं राज ठाकरे गेले, शिवसेनेतनं भुजबळ गेले, शिवसेनेतनं राणे गेले, परंतु शिवसेना कधीही गलित गात्र झाली नाही, ती आजही नाही. पण एक फरक आहे, राणे, भुजबळ, ठाकरे, राज ठाकरे या तिघांमध्ये आणि एकनाथ शिंदे मध्ये एक फरक नक्की आहे. आधीचे जे लोक गेले होते ते शिवसेनेच्या मुळावर उठले नव्हते, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुळावर उठले. शिवसेना त्यांना सबूळ संपवावीच वाटते. शिवसेना संपवताना शिवसेना भवनावर सुद्धा ते स्वतःचा ताबा सांगू पाहत आहेत. दादा हो, शिवसेना भवन कदाचित ते ताब्यात घेतील, कदाचित ते फार मोठं शिवसेना भवन, पैसे आहेत त्यामुळे बंगलेच्या बंगले अगदी 10 मजली काय 50 मजली बांधतील. पण कितीही मोठं RCC बांधलं तरी जागृत देवस्थानाचं जिथं काही अधिष्ठान असतं ते कुठेही मिळत नाही. ते अधिष्ठान ज्या ठिकाणी असतं त्याच ठिकाणी असतं, ते हलत नसतं. त्या पद्धतीनं मातोश्रीचं अधिष्ठान आणि ते महत्व यांच्यापैकी एकही जण हिरावून घेणार नाही. पण जे हात मातोश्रीकडे उठत आहेत ते हात कलम करण्यासाठी आता तयार व्हावंच लागेल.